सगळा नक्की काय प्रकार आहे हे तू तरी आपल्याला सांगशील का? माझं चुकलंच, त्याला घरी परत आणायलाच नको होत. ए वीणा, तू असं का बोलतेस? हे बघ, इथे तुला कोणीच काही बोलत नाहीये, पण वक्रतुंडाच्या मनात काय ना ते विचारतात भाऊजी. ते समजून घेणं भयानक आहे ओ. ती वक्रतुंडाला लहानपणापासून ओळखते, तो आधीपासूनच इतर पोरांपेक्षा लय वेगळा आहे. तो एका पक्षाकडे जेव्हा एकटक बघत राहायचा ना, तेव्हा दुसऱ्या दिवशी तो पक्षी अंगणात मेलेला असायचा. जेव्हा तो एखाद्या गाडीकडे एकटक बघत राहायचा, तेव्हा दुसऱ्या क्षणी ती गाडी पेटायची हो. गुंजते तू आणि तुझे तराणे, भरते सरंग सारे तू रंग नव्याने, श्वासांची स्पंदने तू, तू ध्यास या जीवाचा, तू ध्यास या जीवाचा, प्रीत सुगंध तू तू, श्रावण रिमझिम पाणी, शब्द सूर गीत गाणी तू, माझी कहाणी देवयानी. आता मला या गोष्टीची भीती वाटायला लागली आहे की या वेळेला जर पुन्हा असं काही झालं तर काय होईल. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी वेगळी पॉवर आहे असं म्हणायचंय का तुला? त्याच्याकडे काहीतरी आहे, पण त्याला नक्की काय म्हणतात ते मला नाही माहिती. त्याच्या बाबाला भेटला होता का तो कधी?